खरोखर या शाळांचे मी अभिनंदन करतो माझ्या पंचायत समितीच्या वतीने, कारण वर्षातून असा असे काही एक दोन दिवस असतात की जिथे मुलांना खूप छान व्यक्त व्हायला आवडते, आनंद व्यक्त व्हायला आवडते, आणि या कार्यक्रमाला उपस्थित या शाळेच्या मुख्याध्यापिका अतिमा मॅडम, तसेच माझे सहकारी येवले सर, बनातकर मॅडम, लोंदे मॅडम, सर्व पालकवर्ग, शिक्षक बंधू भगिनी, माझे विद्यार्थी मित्र, पालकवर्ग, खरं तर मी हे म्हणेन की प्रत्येक मुलांची शिकण्याची गती ही वेगळी असते. मी पालकांना विनंती करतो की नुसतं अभ्यास अभ्यास मुलांना म्हणू नका. विद्यार्थ्यांचा कल जिकडे असेल, एखाद्याचा विद्यार्थ्यांचा कल गीत गायनाकडे असेल तर त्याला गीत गाऊ द्या, त्याला नृत्य करायची आवड असेल तर त्याला नृत्य करू द्या, त्याला पेंटिंग करायची आवड असेल तर त्याला पेंटिंग करू द्या. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला जिथं कुठं व्यक्त होता येईल तिथं अभिव्यक्त होऊ द्या. आणि हा कार्यक्रम मी या शाळांचं कौतुक प्रामुख्यानं या दृष्टीनं करेन की त्यांनी असा वैयक्तिक कुठला इव्हेंट न सादर करता पूर्ण वर्गाच्या वर्ग सहभागी केला, कारण की असे बरेच विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो आणि ते कार्यक्रमात भाग घेत नाहीत. परंतु वर्गाच्या वर्ग जर असला तर एकमेकाच्या हिमतीनं ते सगळे विद्यार्थी सहभागी होतात आणि छान वाटतं. यामध्ये प्रत्येक शिक्षकाची मेहनत आहे, किती दिवसापासून आपण तयारी केली असेल, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा चेहरा आनंद आहे की मी कार्यक्रमामध्ये भाग घेतला. आणि पालकांना पण वाटलंय की माझा पाल्य भाग घेतो आहे, किती छान तो त्याच्या म्हणजे ऍक्टिव्हिटी करतो आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण जीवनामध्ये आपले पाल्य म्हणा किंवा शिक्षक वर्गासाठी आपले विद्यार्थी म्हणा, मोकळेपणानं खरोखर त्यांना गाऊया, म्हणजे नाचूया, जे काही त्यांना ऍक्टिव्हिटी करता येत असेल त्यांना त्यांच्या भावना, त्यांचे उपक्रम त्यांना व्यक्तपणे मुक्तपणे आपण त्यांना त्यांच्या एक म्हणजे असे जे कार्यक्रम येतात ते अरेंज करूया आणि त्यांना सहभागी करण्यासाठी थोडंसं प्रवृत्त करूया. आज विद्यार्थी छोटे छोटे बघितले मी, खूप छान तयारी केलेली होती आणि त्यांचे ड्रेस पण छान आहेत. आणि या शाळेचं सर्व आयोजन नियोजन अतिशय छान सुंदर आहे आणि खरोखर आपली सर्वांची मेहनत आहे. सर्वांचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. आणि हे वर्ष जसं गेलं याच्यापेक्षा चांगलं वर्ष, येणारं वर्ष सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येऊ, चांगल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहू. गेल्या 2 वर्षापासून आपण कोरोना काळात